नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 ऑगस्ट 2020। आजच्या दिवसाचे जेवढीही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका लगेच, जेणेकरून दररोज सकाळी 7 वाजता जेव्हा चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। या ठिकाणी दररोज आपला हा क्लास होत असतो, दररोज सकाळी 7 वाजता न चुकता हा क्लास होत असतो। या ठिकाणी तुम्हाला सोपी गोष्ट फक्त 2 गोष्ट करायची आहे। एक तर तुम्हाला एक छोटीशी वही किंवा रजिस्टर बनवायचं आहे आणि दररोजचे हे लेक्चर तुम्हाला घ्यायचे आहेत सिरीज फॉर्ममध्ये। एकही दिवस यामध्ये खंड पडत नाही, एकही दिवस तुम्हाला हा क्लास चुकवायचा नाहीये, ठीक आहे। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये 12 प्रश्न आहेत। 12 प्रश्नासोबत आपण 12 प्रश्नाची आजूबाजूची सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि 12 प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा प्रश्न खास असेल जो की तुमच्यासाठी खास असेल। त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे। उत्तर चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण लेखक कोण ठरला? कल्याणी श्रीवास्तव, एलिस पेरी, मारिके लुकास रिझनेबल की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं होतं, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे, त्या सर्वांचं अभिनंदन। तर या ठिकाणी लगेच आपण कमेंट ऑफ द डे लगेच पाहून घेऊया। कोणाची कमेंट होती कालची? सगळ्यात महत्वपूर्ण अभ्यासू प्रियंका साळुंखे यांची कमेंट होती, छान कमेंट होती, अभ्यासाच्या बद्दल कमेंट होती। ही कमेंट लगेच तुम्ही लिहून घ्या। पहा, पहिली गोष्ट, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण लेखिका कोण? मारिका लुकास रिझनेबल, आपल्याला याचं आन्सर माहित झालं। कशाबद्दल, कोणत्या पुस्तकासाठी भेटलं? तर द डिस्काउंट ऑफ इव्हिनिंग या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार भेटला, बुकर पुरस्कार, ठीक आहे। दुसरी गोष्ट, बुकर पुरस्कार हा साहित्यासाठी देण्यात येतो। जर प्रश्न असा विचारला बुकर पुरस्कार कशासाठी दिला जातो, तर तो कशासाठी दिला जातो? साहित्यासाठी दिला जातो। तिसरी गोष्ट, बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्तीला £50,000 एवढी रक्कम मिळते, ठीक आहे। जर प्रश्न असा विचारला पहिल्यांदा बुकर पुरस्कार केव्हा दिला होता, तर 2005 दिला होता। हा जो काही मॅन ग्रुप आहे, बरोबर, हा जो काही पुरस्कार आहे तो मॅन ग्रुप या संस्थेद्वारे दिला जातो, ठीक आहे। पाचवी गोष्ट, पहिला बुकर पुरस्कार हा भारतातील अरुंधती रॉय यांना दिला होता। तो कशासाठी दिला होता? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी त्यांना देण्यात आलेला होता। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही एवढी जी काही महत्वाची माहिती आहे ती मी लगेच लिहून घ्या। कशाचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। आता वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। टोटल 12 प्रश्न आहेत, शांततेपणे हे 12 प्रश्न पहा। 12 प्रश्न एका लाईनमध्ये वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, एक सवय लावा तुम्हाला, हे पहा, दिवसभरात 24 तास असतात, ठीक आहे। 24 तासातले तुम्हाला जास्तीत जास्त 12 ते 15 मिनिटं दररोजच्या या सिरीजला फॉलो करायचे आहेत। आता काही जण म्हणतील की सर मला काही सकाळी काम असतात, काही जण म्हणतील की सर मला सकाळी जॉब असतो, परंतु विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरात 24 तासातले तुम्हाला एक 12 ते 15 मिनिटं वेळ काढा आणि कधीही तुम्ही सकाळी बघा, दुपारी बघा किंवा झोपण्याच्या अगोदर बघा, परंतु ही सिरीज तुम्ही फॉलो करा। हळूहळू हळूहळू तुमच्या लक्षात येईल की हा ठीक आहे, चालू घडामोडीमध्ये माझा थोडंसं कॉन्फिडन्स वाढत आहे, ठीक आहे। आणि याला अर्थ नाही, जेव्हाही तुम्ही कुठल्याही एक्झामची परीक्षा देत असाल किंवा कुठलीही एक्झाम देत असाल तेव्हा एकदाच 1 वर्षाचे 2 वर्षाचे 6 महिन्याचे करंट अफेअर्स वाचण्यामध्ये काही मजा नाहीये, ठीक आहे। त्याच्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे, ठीक आहे। आता तुमचा जास्ती वेळ घेत नाही, आपण प्रश्नाकडे वळूया। पहिला प्रश्न काय म्हणतो? कोविड-19 उद्रेकानंतर बराक व्हॅली जी काही आहे ती अलीकडे खूपच चर्चेमध्ये आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा म्हणतो की हे बराक व्हॅली कुठे आहे? उत्तर प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर की आसाम? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। आसाम या राज्यामध्ये बराक व्हॅली स्थित आहे। या ठिकाणी आसाम राज्याचं वर्णन झालं, तर आसाम राज्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। पहिली गोष्ट, आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल, राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर। विद्यार्थी मित्रांनो, आसाम राज्यातील काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत ज्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणतो, त्याच्यापैकी काझीरंगा, मानस आणि दिब्रू साईखोवा। याच्यापैकी काझीरंगा आणि मानस हे 2 नॅशनल पार्क नेहमी परीक्षेला विचारलेले आहेत, याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा। आणि आसाम राज्यामधील 2 महत्त्वाचे डॅम आहेत, त्यापैकी पगलाडिया आणि सुबनसरी, ठीक आहे, महत्त्वाचे डॅम आहेत, हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून। दुसरा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा प्रश्न आहे, नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक 2020 खालीलपैकी कोणत्या राज्य अव्वल स्थानी आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात की यापैकी नाही? या ठिकाणी कुठल्या निर्देशांकाबद्दल बोललेला आहे? निर्यात
सज्जता निर्देशांक, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स, ठीक आहे, ईपीआय. तर कोणतं राज्य अव्वलस्थानीय विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक सी गुजरात हे राज्य एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स या निर्देशांकामध्ये राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये अव्वल आहे. या ठिकाणी गुजरात राज्याचं वर्णन झालं तर गुजरात राज्याबद्दल थोडासा अभ्यास करू. पहिली गोष्ट, गुजरात राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत विजयभाई रुपानी. गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. आणि गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. ठीक आहे, सर्व महत्वाची माहिती आहे. दुसरी गोष्ट, गुजरात राज्यामधील काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यापैकी गीर, ब्लॅकबक आणि वनसदा हे तीनही नॅशनल पार्क परिषदेला नेहमी विचारलेले आहेत. गीर नॅशनल पार्क हे सिंहासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं दुधवा, कोणतं, दुधवा नॅशनल पार्क, जे कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि ते कशासाठी पॉप्युलर आहे, वाघांच्या राखीवेसाठी. ठीक आहे, वाघांचे तिथं सर्वात जास्त संवर्धन. आणि या ठिकाणी गुजरात राज्यातील महत्वाचे डॅम आहेत, त्यापैकी सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई हे सर्व डॅम लगेच लिहून घ्या, महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक तिसरा. याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट विचारतो. पहा, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट हा महिना संपलेला आहे, बरोबर. आता या टोटल संपूर्ण महिन्यावरती जर आपल्याला जर एकच व्हिडिओमध्ये जर करंट अफेअर्स पाहायचे असतील तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर याच्यावरती सुद्धा आपण एक 100 ते 120 प्रश्नांचा एक आपण एक व्हिडिओ बनवू, जे काही महत्वाचे महत्वाचे करंट अफेअर्स असतील, चालू घडामोडी असतील ह्या पूर्ण ऑगस्ट महिन्यातील. ठीक आहे, तर हे सुद्धा पाहिजे असेल तर मला सांगा, आज संध्याकाळी मी तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ बनवून देतो. ठीक आहे, पहिला प्रश्न क्रमांक तिसरा. हजारो ग्राहकांच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या बँकेने अलीकडेच लिबर्टी बचत खाते सुरू केलेले आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक की यापैकी नाही. प्रश्न क्रमांक तिसरा जो योग्य पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक बी, ऍक्सिस बँकेने लिबर्टी बचत खाते नावाचं खातं सुरू केलेलं आहे. कशासाठी, हजारो ग्राहकांच्या उद्देशाने हे सुविधा किंवा हे खाते सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ऍक्सिस बँकेचं वर्णन झालं. तर जर प्रश्न असा विचारला, ऍक्सिस बँकेची स्थापना केव्हा झाली, तर 1993 ला. ऍक्सिस बँकेचे सध्याचे सीईओ आहेत अमिताभ चौधरी आणि ऍक्सिस बँकेचे मुख्यालय आहे अहमदाबाद या ठिकाणी. या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा पाहूया, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली, 6, 8, 5 की यापैकी नाही. तर सर्वात प्रथम आपल्याला हे माहित पाहिजे की नेमकी प्रधानमंत्री जन योजना सुरू कधी झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुरू झाली 2014 ला. मग 2014 ते 2020 किती वर्ष झाले, 6 वर्ष झाले. सिंपल गोष्टी असतात, सिंपल प्रश्न असतो, परंतु आपल्याला त्याच्या आजूबाजूची सुद्धा माहिती गरजेची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक पाचवा. मंगळडोई येथे 900 कोटी रुपये खर्च करून कौशल्य विद्यापीठ उभारण्यास अनुमती देणारी कौशल्य विकास विद्यापीठ पुढील पैकी कोणत्या राज्याने पास केली. ठीक आहे, आता हे जे काही 900 कोटी रुपये खर्च करून कौशल्य विद्यापीठ उभारणार आहेत, मग प्रश्न काय म्हणलो की हे जे काही विद्यापीठ आहे कौशल्य विकास विद्यापीठ, ते कोणत्या राज्याने पास केले किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे, बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश की आसाम. तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम राज्यामध्ये कौशल्य विकास विद्यापीठ स्थित आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहावा पाहूया, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढील पैकी कोणत्या बँकेने आपल्या ग्राहकांचा डिजिटल अनुभव प्रवास सुधारण्यास मदत करण्यासाठी ॲडोबशी भागीदारी केली आहे. आता या ठिकाणी हे ॲडोब काय आहे, तर आपल्याला जे जे कॉम्प्युटर वापरतात, जे जे लॅपटॉप वापरतात, त्यांना लगेच क्लिक झालं असेल हे ॲडोब कंपनी कशाची आहे. ठीक आहे, तर याच्यासोबत भागीदारी केलेली आहे, कोणत्या बँकेने केलेली आहे. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, HDFC बँकेने ॲडोबशी भागीदारी केली आहे. कशासाठी भागीदारी केली आहे, ग्राहकांना जे काही डिजिटल अनुभव आहे त्याच्यातला जो काही प्रवास आहे किंवा डिजिटल हँडल जे आहे ते अजून सुखकर किंवा अजून इझिली, ठीक आहे, इझी टू हँडल होण्यासाठी मदत करण्यासाठी ॲडोबची भागीदारी केलेली आहे. कोणी केली आहे, HDFC बँकेने. आता या ठिकाणी HDFC बँकचं वर्णन झालं तर HDFC बँकेबद्दल लगेच लिहून घ्या. HDFC बँकेची स्थापना झाली 1994 ला. HDFC बँकेचे फाउंडर आहेत कोण आहेत, हसमुखभाई पारेख. आणि HDFC बँकेचे CEO आहेत आदित्य पुरी. आणि HDFC बँकेचं मुख्यालय आहे मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल रात्री 8 वाजता आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, बँक CEO आणि त्या बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे हे सुद्धा आपण याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. याच्यावरती 1-2 दिवसात लगेच व्हिडिओ येईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, क्लासेसच्या लिंक आणि क्लासेसच्या PDF जर डाउनलोड करायचे असतील तर डेली करंट अफेअर्स मराठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आता पाहूया 7वा प्रश्न. 7वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स गेम्स 2021 चे आयोजन करेल, साऊथ आफ्रिका, भारत, ब्राझील
यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपला भारत देश. आपल्या भारत देशामध्ये ब्रिक्स गेम 2021 आयोजन करणार आहे आपला भारत देश. ठीक आहे, या ठिकाणी ब्रिक्स या ऑर्गनायझेशनचं वर्णन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल दोन तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लगेच लिहून घ्या. पहिली गोष्ट, हा जो काही ब्रिक्स ऑर्गनायझेशन आहे तो 5 प्रमुख देशांनी बनलेला गट आहे. आता प्रश्न लगेच तुम्हाला हा पडला असेल की कोणकोणते 5 देश आहेत, तर बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर भारत म्हणजेच इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. आलं लक्षात? भारत माफ करा, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका हे 5 देशांनी मिळून बनलेला गट आहे, त्याला ब्रिक्स असं म्हणतात. आणि या ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली? जून 2006 स्थापना तेव्हा झाली, परंतु निर्मिती केव्हा झाली? 2009. आणि ब्रिक्सचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर शांघाई, जे की चायनामध्ये स्थित आहे. सर्व माहिती इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. 8वा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील पैकी कोणी राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने यंग स्कॉलर्स पर्स्पेक्टिव्ह नावाचं जे काही पुस्तक आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे? MM नरवणे, राजनाथ सिंह, अमित शाह की यापैकी नाही. तर या ठिकाणी कुठल्या पुस्तकाचं वर्णन झालं? राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने यंग स्कॉलर्स पर्स्पेक्टिव्ह, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? नॅशनल सेक्युरिटी चॅलेंजेस यंग स्कॉलर्स पर्स्पेक्टिव्ह नावाचं पुस्तक. तर कोणी केलेलं आहे? पर्याय क्रमांक ए, MM नरवणे यांनी हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे. आपण लवकरच बुक्स अँड ऑथर म्हणजेच पुस्तकं आणि लेखक याच्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पाहूया, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अलीकडेच अर्चना महंत यांचे निधन झाले. ते टिंबटिंब होत्या, राजकारणी, पत्रकार, अभिनेत्री की गायक? तर विद्यार्थी मित्रांनो त्या गायक होत्या म्हणजेच सिंगर होत्या. ठीक आहे, काय होणार? पर्याय क्रमांक डी याचा आन्सर असणार. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10 पाहूया. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्याकडून आयात केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क टिंबटिंबमध्ये सोडण्याची परवानगी आहे. 10 दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये की यापैकी नाही? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 दिवसामध्ये ती काय आहे सीमा शुल्क मध्ये 14 दिवसामध्ये सोडण्याची परवानगी आहे. 11वा प्रश्न पाहूया, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राजेनेका यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या COVID-19 लसी उमेदवाराचे नाव काय आहे? तर याचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कोविशिल्ड असं त्याचं नाव आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कोविडच्या काळातला प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. 12वा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न पाहूया. अलीकडेच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांनी मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी टिंबटिंब नावाची एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. किरण, स्वास्थ्य, आरोग्य की यापैकी नाही? तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किरण नावाची एक हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे. कशासाठी? मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी. कोणी सुरुवात केलेली आहे? थावरचंद गहलोत यांनी. ते कोण आहेत? सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री आहेत. ठीक आहे, सर्व माहिती इम्पॉर्टंट आहे, लिहून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणता देश अधिग्रहण व क्रॉस सर्व्हिसिंग कराराद्वारे जिबुती येथील सैन्याच्या तळावर भारताला प्रवेश देणार आहे किंवा देईल? रशिया, जर्मनी, जपान की यापैकी नाही? विद्यार्थी मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांना याचा आन्सर येत असेल त्यांना कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर टाईप करून सांगावे. तुमचा आन्सर बरोबर येऊ द्या किंवा चुकू द्या काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.